मला वाटतं यांना पक्षाच्या स्वभावाचं पडलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही, त्याच्या भाऊत बळ राहिलेलं नाही. आज कामगार त्या ठिकाणी देशोडीला लागतोय, कामगाराच्या हातामध्ये बळ राहिलेलं नाही आणि अशा वेळेला यांना स्वबळाचं त्या ठिकाणी पडलेलं आहे. परंतु जर अशाच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर या ठिकाणी बळबळ करताना ही जनता त्यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे. मला वाटतं यांना पक्षाच्या स्वभावाचं पडलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही, त्याच्या भाऊत बळ राहिलेलं नाही. आज कामगार त्या ठिकाणी देशोडीला लागतोय, कामगाराच्या हातामध्ये बळ राहिलेलं नाही आणि अशा वेळेला यांना स्वबळाचं त्या ठिकाणी पडलेलं आहे. परंतु जर अशाच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर या ठिकाणी बळबळ करताना ही जनता त्यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे.